शिवसेना, भाजपा, कांग्रेस, राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाड़ी जैसी दिग्गज बड़ी बड़ी पार्टियों के उम्मीदवारों के सामने निर्दलीय उम्मीदवार राजेंद्र उर्फ राजू मोरे ने प्रभाग 17 ड से उम्मीदवारी अर्ज दाखिल की है। कैमरा निशानी लेकर विरोधियों के सामने चुनावी मैदान में राजेंद्र मोरे उतरे हैं, जिन्होंने अपने प्रचार के लिए पूरी शक्ति झोंक दी है। लोगों के घर घर जाकर हाथ जोड़कर कैमरा निशानी पर बटन दबाने की अपील की है। उन्होंने कहा है कि मैं एक सामान्य परिवार से हूँ, मुझे मेरे प्रभाग की जनता की सेवा करने की पहले से ही मन से इच्छा रही है। अगर प्रभाग 17 ड पैनल से मुझे यहाँ की जनता विजय बनाकर मनपा सदन में पहुंचाएगी तो इस प्रभाग का सर्वांगीण विकास ही मेरा लक्ष्य रहेगा, ये कहना है राजेंद्र उर्फ राजू मोरे का। मी राजेंद्र मोरे प्रभाग क्रमांक 17 ड मधून अपक्ष म्हणून उमेदवारी दिली आहे। मी माझा प्रचार ह्याच्यामध्ये बिल्डिंगमध्ये चालू केलेला आहे, चंद्रेश अकाउंटमध्ये। मला लोकांचा चांगला प्रतिसाद भेटत आहे। मी प्रत्येक वेळेला ह्या नागरिकांच्या प्रत्येक समस्येसाठी इथे उभा होतो, त्यामुळे या लोकांचं सर्वांचं एक मत आहे की मुरसाहेब ह्यावेळेला तुम्हाला नक्की आमचं एक मत राहणार। टपोडी एवढी मोठे कॉम्प्लेक्स असताना ह्या प्रभागात एवढे समस्या आहेत, इथे नाले, गटारे, साफसफाई, अनेक समस्या नागरिकांना आहेत। त्या समस्या आजपर्यंत कोणत्याही नगरसेवक करू शकला नाही, त्यांचं संपादन कोण करू शकलं नाही। प्रभागातील जनतेने मला निवडणुकीसाठी उभं केलं आहे, त्यामुळे माझं चांगलं समाजकार्य आहे। लोकांना पूर्ण विश्वास आहे की मी निवडून आल्यानंतर या प्रभागातील समस्या कामं पूर्ण करीन। हे राजेंद्र मोरे जे प्रभाग 17 ड उमेदवार आहे, हे कार्यकर्ते आहेत, हे नेते नाहीत, लोकांना लुभवण्याचं काम करत नाही, लोकांचे काम करतात। नेते काय फक्त शब्द देतात आणि काम करत नाही। त्यांच्याकडून आम्ही लोकांनी काम करून घेतलं आहे। रात्री 12 वाजता 2 वाजता पण आम्ही काम करून घेतलं आहे। हे सर्व कामात आलेले आहे, सर्वांचे सामाजिक कार्य केलं आहे। त्यासाठी आमचं लोकांचं निवेदन आहे की हे प्रचंड मोहत्वाने जिंकून यायला पाहिजे। आणि आम्ही आमचा प्रयत्न आहे की असंच कार्यकर्ता यायला पाहिजे जे आमची समस्या पूर्णपणे पार पाडणार आणि लोकांचं कार्य करायला पाहिजे। भरपूर नेते बघितले, ते फक्त आश्वासन देतात, काम करत नाही। ते जाऊन स्वतःच हायकमांडचं अंडरमध्ये काम करतात। पण हा अपक्ष उमेदवार जिंकून आला तर हायकमांड कोण नाही, तो स्वतःच हायकमांड आहे, लोकांचं काम करणार। त्याची माझी विनंती आहे।